विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून आपल्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसित केलेली आहे. या ऑनलाईन शिक्षण प्रणालीत मी तुमचा मार्गदर्शक शिक्षक मित्र गणेश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी बालभारती भाग पहिला पाठ चौथा श्रावण मास ही कविता. या कवितेचे कवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 आणि त्यांचा मृत्यू 5 मे 1918. ते मराठीतील एक सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून गणले जातात. पण दुर्दैव असं की त्यांना अवघं 28 वर्षाचंच आयुष्य लाभलं. 1907 मध्ये जळगावात पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन झालं. या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी दिली. तेव्हापासून ते बालकवी या टोपण नावाने ओळखले जातात. बालकवींच्या कविता हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. बालकवींना निसर्ग कवी म्हणूनही ओळखलं जात. निसर्गातील विविध दृश्यांचं मानवी भावनांशी घातली जाणारी सांगड हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. औदुंबर, आनंदी आनंदगडे, फुलराणी, श्रावण मास अशा त्यांच्या कविता खूपच प्रसिद्ध आहे. आणि यापैकीच आज आपण पाहणार आहोत श्रावण मास ही कविता. मित्रांनो, मास म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो महिना. श्रावण मास या कवितेत त्यांनी श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्याचं अतिशय विलोभनीय व सुंदर असं वर्णन आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे. या महिन्यात दिसणाऱ्या आकाशातील आणि धरतीवरील अशा प्रसन्न दृश्यांचं सुंदर शब्दचित्रण या कवितेत केलेलं आहे. या कवितेतून त्यांनी गुरेवासरे, लहान मुले, स्त्री पुरुष यांना झालेला आनंद व्यक्त केलेला आहे. चला तर मग ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आपण कविता समजून घेऊया. निसर्गातील दृश्य पाहून कवीच्या मनात कोणत्या भावना आल्या आहेत हे आपण आता या कवितेचा अर्थ समजून समजावून घेऊया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे मुलांनो, मास म्हणजे महिना, मानसी म्हणजे आपल्या मनामध्ये, आणि शिरवे म्हणजे पावसाचे थेंब. कवी म्हणतायत श्रावण महिन्यात पावसाच्या सरी कोसळतात, क्षणात ऊन पडते तर क्षणात पावसाचे थेंब पडतात. या पावसांच्या तुषारांमुळे सगळीकडे हिरवळ झालेली असते, त्यामुळे आपले मन हर्षाने म्हणजेच आनंदाने प्रसन्नतेने भरून गेलेले असते. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. श्रावण महिन्यात क्षणात ऊन पडते तर क्षणात पाऊस, यामुळे अवकाशात इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य म्हणजे कवीला आकाशाभोवती विणलेला दुहेरी गोफच आहे असे वाटते. तसेच हे इंद्रधनुष्य म्हणजे अवकाशाच्या मंडपात बांधलेले एक मंगल तोरणच आहे अशी कवी कल्पना करतो. आणि म्हणूनच कवी म्हणतो, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कोणी भासे. इंद्रधनूला कवींनी मंगल तोरणाची उपमा दिली आहे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. सांज म्हणजे संध्याकाळ आणि तरु शिखरांवर म्हणजे झाडांच्या उंच शेंड्यांवर. श्रावण महिन्यात पावसाच्या वेळी आकाशात काळे कुठ्ठ नभ दाटून येतात, तेव्हा आपणा सूर्यास्त झाला आहे आणि आता सांजवेळ झाली आहे असे वाटते.
पण सरीवर सरी कोसळून जातात आणि क्षणार्धात काळ्या ढगांचा पडदा दूर होतो. तेव्हा पुन्हा ते सूर्याचे रवीचे पिवळे धमकून घराघरांवर आणि तरू शिखरांवर पडते. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. जलत म्हणजे ढग आणि संध्या राग म्हणजे संध्याकाळी ढगांवर उमटलेले विविध रंग. श्रावण महिन्यात संध्याकाळी ढगांवर जे विविध रंग उमटतात ते पाहून आपणास असे वाटते की हे ढग संध्याकाळचे रागच गात आहेत. आणि कोण्या एका चित्रकाराने विविध रंगांच्या छटा वापरून ढगांवरती सुंदरतेचे महारूपच रेखाटले आहे असे कवी कल्पना करतो. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचिकी एकमते. बला कमाला म्हणजे आकाशामध्ये उडणाऱ्या बगळ्यांची रांग. बलाक म्हणजे बगळे आणि माला म्हणजे रांग आणि अवनी म्हणजे आपली पृथ्वी धरती. कवीला आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग म्हणजे कल्प फुलांचा हारच वाटतो. आणि जेव्हा आकाशातील बगळ्यांची रांग अवनीवर म्हणजे धरतीवर उतरते तेव्हा अवकाशातील ग्रहगोलच पृथ्वीवरती एकत्रितपणे उतरले आहेत असे बालकवींना वाटते. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. कुरण म्हणजे हिरवेगार शेत. श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवा शालू नेसलेला असतो आपल्या पृथ्वीने. निज बाळांसह म्हणजे आपल्या बाळांबरोबर, आपल्या बाळांसह. पावसात भिजलेले पक्षी आपले ओले पंख फडफडतात आणि सुंदर हरिणी आपल्या बाळांसह आनंदाने बागडत आहेत असे कवी म्हणतात. खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एकसुरे. खिल्लारे म्हणजे गायी गुरे वासरे. पावसामुळे हिरव्या गार झालेल्या माळरानावर ही खिल्लारे म्हणजेच गायी गुरे जनावरे आनंदाने चरत आहेत. गोप म्हणजेच गुराखी. पावसाच्या रम्य वातावरणामुळे हे गोपही सुरात गाणी गाऊन श्रावण महिन्याचे महात्म्य महिमा आपल्याला त्यांच्या मंजूळ पाव्यातून सांगत आहेत असे कवी म्हणतात. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारी जातही बघता भामा रोषमनीचा मावळला. सुवर्ण चंपक म्हणजे सोनचाफा. हे सोनचाफ्याचं फूल सोन्यासारखं पिवळं धम्मक असल्याने त्या सुवर्ण चंपक म्हणतात. सुवर्ण चंपकाला सुंदर असा सुगंध असतो. या सोनचाफ्यासारखाच केवढा सुद्धा या श्रावण महिन्यात दरवळत असतो. आणि भामा म्हणजे सत्यभामा आणि रोष म्हणजे राग. तर पारिजातक फुललेला पाहून, पारिजातकाची फुले पाहून सत्यभामेच्या मनातील रोष आणि राग निवळला जातो, मावळतो. अगदी तसंच आपल्याही मनातील राग नैराश्य सोनचाफा केवडा आणि पारिजातकाच्या फुलण्याने त्यांच्या मंद सुगंधाने मावळेल असा बालकवींना विश्वास वाटतो. आणि म्हणून कवी म्हणतात, सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बाग. शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने. आणि बाला म्हणजे मुली. कवी म्हणतात, सुंदर मुलींना या कवीने फुलमालेची उपमा दिली आहे. सुंदर मुली परडी हाती घेऊन नगराजवळील बागेमध्ये जात आहेत. तिथे त्या सुंदर मुली निर्मळ मनाने फुले आणि पत्री म्हणजेच पाने गोळा करत आहेत.
देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. ललना म्हणजे सुंदर स्त्रिया. या ललना देवदर्शनासाठी निघाल्या आहेत आणि त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले आहे. आणि वदन म्हणजे चेहऱ्यावर. या सुंदर ललनांच्या वदनावर चेहऱ्यावर श्रावण महिन्याचा आनंद, श्रावण महिन्याचे महत्व त्यांच्या मुखावरती आपल्याला दिसत आहे. जणू त्यांचा आनंदी प्रसन्न चेहरा श्रावण मासाचे गीतच गात आहे असे बालकवी म्हणतात. आणि म्हणून कवी म्हणतात, वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत. मग काय मित्रांनो, समजला ना आजचा पाठ? जरी त्यातील एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर हा पाठ पुन्हा तुम्ही पहा, अगदी समजेपर्यंत पहा. आणि जरी त्यातली एखादी गोष्ट जरी आपल्याला नाही समजली तर ती गोष्ट वही लिहून ठेवा. आणि जेव्हा आपल्या शाळा प्रत्यक्ष सुरू होतील ना तेव्हा आपल्या शिक्षकांना त्या जरूर विचारा. ते निश्चितपणे तुम्हाला त्याबद्दल अधिकच मार्गदर्शन करतील. तर मी आपला मार्गदर्शक शिक्षक मित्र गणेश आपला निरोप घेतो. आपण घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा आपण भेटूच. नमस्कार.